नमस्कार मित्रों, कोकणी रानमाणूसोबतच्या स्वर्गीय कोकणातल्या सफरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रों, आपण या चॅनलच्या माध्यमातून कोकणातल्या अनेक ठिकाणी व्हिजिट देत असतो आणि कोकणातली संस्कृती असेल, कोकणातले खाद्यपदार्थ असतील, कोकणातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या माहिती असेल आणि कोकणातल्या अनएक्सप्लोर्ड लोकेशन्सला घेऊन जाऊन त्याला इको टुरिझमची साथ देऊन कोकणामधलं अनएक्सप्लोर्ड सौंदर्य जगाला दाखवणं, यासाठी कोकणी रानमाणूस गेली 2 ते 3 वर्ष काम करतं. मित्रों, मागच्याच आठवड्यात आपण कोकणातल्या एका उन्हाळ्यातल्या मासेमारीविषयी जाणून घेतलं. मासेमारी ही कोकणातल्या समुद्र किनारपट्टीची मासेमारी आहे. अगदी सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवारच्या किनारपट्टीला सगळ्यात जास्त हा चालणारा मासेमारीचा प्रकार. कारण एकंदर जर आपण कोकण किनारपट्टीचा विचार केला अगदी केरळपासून गुजरातपर्यंत, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या मासेमारी त्या प्रांतामध्ये केल्या जातात आणि अनेक ठिकाणी तिथलं पारंपरिक मासेमारीचं जे माध्यम आहे तेच त्यांच्या मासेमार लोकांच्या जगण्याचं आणि उत्पन्नाचं खरं साधन असतं. ही जी मासेमारी आहे त्या मासेमारीचं नाव आहे रापण मासेमारी. रापण मासेमारीचा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये एक लांबच्या लांब जाळं संपूर्ण बीच साईडला अगदी किनारपट्टीला गोलाकार अर्धवर्तुळाकार अशा पद्धतीने लावलं जातं आणि ते नंतर दोन्ही बाजूने खेचून एका होडीच्या साह्याने ते फिरून दोन्ही बाजूने खेचलं जातं आणि त्याच्यानंतर त्या किनारपट्टीच्या भागामध्ये जेवढा मासा असतो किंवा वेगवेगळ्या स्पेसीज असतात माशांच्या, त्या माशांच्या स्पेसीज असतील, कासवांच्या स्पेसीज असतील, समुद्री साप असतील, अशा अनेक प्रकारचे सजीव याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. फक्त जे मासे खाण्यायोग्य आहेत तसेच मासे मच्छीमार लोक वेगळे करतात आणि इतर जो काही समुद्री जीव असतील त्यांना पुन्हा एकदा समुद्रामध्ये सोडलं जातं. आपण मासेमारीचा हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे असे छान छान व्हिडिओ पहा आणि ते शेअर करा. रापण कोकणच्या निसर्गात सागराच्या सानिध्यात जगणाऱ्या माणसाची निसर्गपूरक जगण्याची एक पद्धत, मासेमारीची एक पारंपरिक कला म्हणजे रापण. रापणीच्या एका टोकाला नातू आहे तर दुसरीकडे आजोबा. कोकणच्या शाश्वत निसर्गजीवनाची प्रेरणा घेऊन वाढणारी पिढी रापण जपते आहे, कोकण जपते आहे. रापणीची लाकडी होडी आजही दर्याच्या किनाऱ्यावर आमची वाट बघते आहे. हव्यासा पायी व्यावसायिक मच्छीमारांनी समुद्राच्या पोटातला मासा संपवला, तिथे किनाऱ्यावर माझे गरीब सामान्य मच्छीमार रापणीला मासा मिळेल, घरात कालवण शिजेल या आशेने जाळे ओढतो आहे. या दर्याने आम्हाला इतके वर्ष पोचले त्याच्यावर आमची श्रद्धा आहे. पौर्णिमेला नारळ वाहून समुद्राला देव मांडणारे आम्ही कोकणी त्याच्या पोटातल्या जैवविविधतेला क्रूरपणे संपवणार नाही म्हणून आम्ही ओढतो रापण. रापण आमच्या निसर्गपूरक आणि शाश्वत जीवन शिकवणाऱ्या संस्कृतीचे एक रूप आहे.